मागासवर्गीय आयोगाने अंतिम अहवाल राज्य सरकारकडे मांडला असून यावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्य सरकार आणि मागासवर्गीय आयोगाने योग्य पद्धतीने वकिलांसोबत चर्चा करून संपूर्ण बातमी सर्वोच्च न्यायालयात मांडायला हवी. तसेच सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत यावर निकाल देत नाही तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका लावू नये ही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. राज्य ओबीसी आयोगाने राज्य सरकारला अंतिम अहवाल दिल्याचं काल प्रसार माध्यमात ऐकलं. आता राज्य सरकारने आणि ओबीसी आयोगाने योग्य पद्धतीने संपूर्ण बाजू ही सुप्रीम कोर्टात मांडली पाहिजे. सर्व ओबीसी नेत्यांनी मंत्रिमंडळातलं एकत्र येऊन योग्य पद्धतीने वकिलाशी चर्चा करून उच्चस्तरीय वकील लावून सर्वोच्च न्यायालयाला पूर्ण प्रेझेंटेशन केलं पाहिजे. माझं सुद्धा इंटरव्हेन्शन या केसमध्ये आहे. मी सुद्धा आम्ही बाजू मांडणार आहोत. निश्चितपणे मला असं वाटतं की आता हे प्रकरण अंतिम होईल आणि अंतिम होऊन ओबीसीला न्याय मिळेल. ओबीसी समाजाला न्याय मिळणे ही आनंदाची गोष्ट असेल आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुका आजपासूनच्या पुढच्या निवडणुका राज्य निवडणुकाने मात्र सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल येईल त्याच्या आधारावर घ्याव्या. त्यापूर्वी निवडणुका लावू नये याची आमची विनंती राहील. इंटरव्हेन्शनमध्ये तुम्ही काय मागणी करणार? इंटरव्हेन्शन माझी हीच मागणी राहील की राज्य ओबीसी आयोगाने आणि राज्य सरकारने जे आता अंतिम केलं आहे ओबीसीना न्याय देण्याकरता ते पर्याप्त आहे. कारण केंद्राकडे डेटा जे वारंवार राज्य सरकार मागायचं तो डेटा ओबीसी आरक्षणाचा नव्हता, पण राज्य सरकारने स्वतः आता ग्रामविकास विभागाचा डेटा तयार करून त्या ठिकाणी ओबीसी आयोगाला दिला, त्या डेटा हा आता अंतिम करावा आणि ओबीसीना आरक्षण द्यावं अशी मागणी राहणार.